नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर आपल्या सबस्क्रायबर ताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात, नमस्कार रेवती ताई, जय गजानन. माझं नाव मंजुश्री आहे. याआधी एक अनुभव मी चुकून पोस्टमध्ये सांगितला होता, त्याबद्दल क्षमस्व. 2013 पासून मी महाराजांची भक्ती करत आहे. त्याआधी महाराजांच्याबद्दल काही माहिती नव्हती. महाराजांचे खूप अनुभव मला आले आहेत. आज मी महाराजांचा मला आलेला पहिला अनुभव सांगणार आहे. 2013 मध्ये मी खूप आजारी पडले. मला खूप अस्वस्थ होते. आता आपण मरणार असं मला सारखं वाटत होतं. हा त्रास माझ्या मनाचा आहे असे माझ्या घरची सगळी म्हणत होते, कारण आमच्या फॅमिली डॉक्टरांचे असे म्हणणे होते. पण मला खूप भीती वाटत होती. मला काहीतरी होत होतं, पण मला नेमकं काय होतंय हे मला देखील समजत नव्हतं. त्यावेळी माझ्या मावशीने आम्हाला गजानन महाराजांच्या पादुका बेलवडी येथे आहे आणि आपण तिथे जावे असं सुचवलं. मग मी, माझी बहीण आणि तिचे मिस्टर, आम्ही तिघे महाराजांच्या दर्शनासाठी बेलवडे येथे गेलो. तिथे मी महाराजांना नवस केला की मला जो त्रास होत आहे तो बंद झाला की मी 5 नारळाचं तोरण बांधून तिथे मला गजानन विजय ग्रंथ दिला. तो ग्रंथाचे पहिले पारायण मी केले आणि पिठले भाकरीचा नैवेद्य दाखवला. ज्या दिवशी माझे पहिले पारायण झाले त्या रात्री मला स्वप्न पडले की मी एकटीच पडत आहे आणि माझ्यासमोर काहीतरी काळं की जे एखादा 4 पायाच्या प्राण्यासारखं दिसत होतं, झोपलेलं उठून माझ्याकडे बघत आहे, जणू माझा काळच आहे असं वाटत होतं. स्वप्नात ही मी खूप घाबरले होते. ते काळे माझ्याकडे उठून बघत होते. तेवढ्यात माझ्या मागून महाराज आले आणि त्यांनी माझा हात धरला आणि मला स्वतःच्या मागे उभं केलं आणि ते काळे काहीतरी होते ते झोपी गेले. सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला जे अस्वस्थ होत होते ते पूर्णपणे थांबले होते. नंतर मी महाराजांना बोललेला नवस पूर्ण केला. त्या दिवसापासून माझे जीवन गजाननमय झाले. माझा काळ आला होता, पण महाराजांनी मला जीवनदान दिले. हे फक्त आणि फक्त आईच करू शकते, म्हणून महाराज आपली माऊली आहे. अशीच महाराजांची कृपा आपल्या सर्व भक्तांवर राहो. लिहिताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.